जून महिना अर्धा संपला तरी मुंबई परिसरात म्हणावा तसा हा पाऊस झालेला नाही. एकीकडे पावसाची उघडीप सुरू आहे तर दुसरीकडे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांनी तळ गाठलाय. आता तर अवघे 48 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा सध्या शिल्लक राहिलाय. त्यामुळे जर पावसाची हीच परिस्थिती राहिली तर भविष्यात मुंबईतील पाणी कपाटीचं संकट हे अधिक गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाहूया. मुंबईत 48 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक. यंदा केरळमध्ये मान्सून उशिरानं दाखल झाला. त्यात अरबी समुद्रात उसळलेल्या बिपोर्जय वादळानं मान्सूनची वाट अडवली आणि महाराष्ट्रात मान्सूनची लेट एंट्री झाली, तीही एल निनोच्या हातात हात घालून. आधीच मुंबईच्या धरणांनी तळ गाठलाय, त्यात पावसाची उघड झाप. यामुळे मुंबईतील धरणांनी तळ गाठलाय. सध्या मुंबईत 48 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. जून महिना निम्मा ओसरला तरी अद्याप मान्सून मुंबईमध्ये दाखल झालेला नाही, त्यामुळे पुढील 15 दिवसाची वाट पाहत जून अखेरीस पाणी कपातीचा निर्णय घेण्याचा मुंबई महापालिका प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे पुढील 15 दिवसात पाऊस पडला नाही तर मुंबईकरांना जुलै महिन्यात पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांची सद्यस्थिती काय तर ती पाहूया. अप्पर वैतरणामध्ये 0% पाणीसाठा आहे. मोडकसागरमध्ये 22.17%, तानसामध्ये 19.58%, मध्य वैतरणामध्ये 13.32%, भातसामध्ये 5.27%, तर विहारमध्ये 21.92%, तर तुळशीमध्ये 28% पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या या सातही धरणात मिळून 15.69% एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी कपात करण्यात आली आहे. भविष्यातील हेच संकट गडद व्हायला नको म्हणून धरणातील साठा राखीव ठेवण्याचा निर्णय हा राज्य सरकारनं घेतलाय. त्यामुळे भविष्यात मुंबईकरांचं पाणी कपातीचं संकट टळेल अशी अपेक्षा आहे. पण तरीही मुंबईकरांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. अभिषेक मुठाण, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.